जर यांनी त्या माणसाला फास्ट ट्रॅकनी फाशी दिली असती ना, तर या राज्यातली प्रत्येक महिला मुख्यमंत्र्याच्या घरी जाऊन ओवाळला असता ना, आपण पण मारला मी गेले असते, मी स्वतः गेले असते. आणि 1500 रुपये किंमत लावली भाऊबहिणीच्या नात्याला या सरकारने, स्टिकर लावून टाकलं 1500 रुपयाला बहीण भावाचं नातं असते. दुर्दैव आहे. अहो जर यांनी त्या माणसाला फास्ट ट्रॅकनी फाशी दिली असती ना, तर या राज्यातली प्रत्येक महिला मुख्यमंत्र्याच्या घरी जाऊन ओवाळला असता ना, आपण पण मारला मी गेले असते, मी स्वतः गेले असते. की जर पटकन फास्ट ट्रॅक कोर्ट, आणि त्यातून मला आश्चर्य वाटतं की बघा, राज्य कितीही मतभेद असते, हिंदे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचा, खुर्चीचा मान सन्मान केला पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय भाषण केलं की आम्ही मावळला बलात्कार झाला, 2 महिन्यामध्ये आम्ही फाशी दिली. कोणाला फाशी दिली? कुठे फाशी दिली सांगा ना. आणि जर खरं असेल ना, तर तू गाडी काढ, तू पेट्रोल भर, मी ताक तयार करते, जाऊन आपण त्यांचा आपण आज ते करू, सत्कार करू. चला ग पोरीनो, मी बना लाडू आणि जाऊ सगळे. दुर्दैव आहे. एकच फेकू वाटते तर फेकू वाढायलाच लागली यार. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने या राज्यातल्या, मला सांगा, तुम्ही आता म्हणाल की ताई तुम्ही कशी जबाबदारी घेता, तुम्ही सगळे आठवत असेल, लहान पोरी तुम्हाला आठवत आहे का नाही, आपली युवती काँग्रेसला मला माहिती नाही, पण जेव्हा RR पाटील या राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा अशी महिलांची छेडछाड होत होती का? मग जर RR आबा हे करू शकत असतील तर देवेंद्र फडणवीस का नाही करू शकत?